आज आपल्या SNT च्या पुढच्या व्हीलॉगमध्ये आपण घेऊन आलो आहे एक वेगळाच किल्ला. इतके दिवस आपण पर्वतातले किल्ले, समुद्रकिनाऱ्यावरचे किल्ले, बेटावरचे किल्ले बघितले, पण भुईकोट हा जो किल्ल्यांचा प्रकार असतो तो फार क्वचितच आपण कव्हर केलेला आहे. एकमेव नळदुर्ग आपल्या व्हीलॉगमध्ये आहे. तर आज आपण बघणार आहोत भुईकोटांचा राजा म्हटलं गेलं तर ते खोटं ठरणार नाही असा एक महत्त्वाचा किल्ला. तो म्हणजे हा तुम्हाला पाठी दिसतोय तो उस्मानाबाद जिल्ह्यातला किल्ले परांडा. मित्रांनो, आता आपण परांडा किल्ल्याच्या मुख्य द्वाराकडे उभे आहोत. हे तुम्हाला जे पाठी दिसतंय हे परांडा किल्ल्याचे मुख्य दरवाजा आहे. आणि हा परांडा किल्ला, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, हा भुईकोट किल्ला असल्यामुळे ह्या किल्ल्याच्या संरक्षणासाठी विविध वेगळ्या प्रकारच्या उपाययोजना केलेल्या असतात, ज्या तुम्हाला पर्वतीय किल्ले किंवा जलदुर्गांमध्ये दिसणार नाही. जसं की आता मी ज्या ब्रिजवर आत्ता उभा आहे, हा ब्रिज पुरातत्व खात्याने नवीन बांधून घेतला आहे. पुरातन काळामध्ये हा पूल इथे नसायचा, इथे लाकडी पूल असायचा जो उचलून घेता यायचा. आणि ह्या पूल उचलून घेतला की तुम्हाला हा जो इथे प्रचंड मोठा असा खंदक दिसतोय, या खंदकामध्ये एकेकाळी पाणी भरलेलं असायचं. आणि तुम्ही या खंदकाची रुंदी बघू शकता, इतकी प्रचंड मोठी रुंदी घोड्याच्या साह्याने किंवा माणसाच्या साह्याने सुद्धा उड्या मारून तर पार करता यायची नाही. आणि ह्या पाण्यामध्ये मगरींसारखे जलचर असायचे, त्याच्यामुळे शत्रूच्या आक्रमणाची गती रोधली जायची. ह्याचबरोबर जर तुम्ही या किल्ल्याची खासियत म्हणून नीट बघितलं असेल, तर या किल्ल्याच्या वरती तुम्हाला इथे गोळीबार करण्यासाठी सज्ज दिसतील. आणि या सज्जांच्या वर इथे खालती काही तुम्हाला छिद्र दिसतील. जर येनकेन प्रकारे शत्रू ह्या किल्ल्याच्या एकदम जवळ दारापर्यंत आला, तर इथून तेल वगैरे किंवा गरम पाणी वगैरे ओतून शत्रूला प्रतिरोध केला जायचा. मित्रांनो, तुम्ही आता हा ह्या किल्ल्याचा दरवाजा बघू शकता. हा दरवाजा जो आहे हा पुरातत्व खात्याने नवीन बनवून घेतलेला आहे. पण ह्याचे जे पुरातन काळामधले विशेष गुण आहेत ते जसेच्या तसे ठेवलेले आहेत. जसे की या दरवाज्यावर तुम्हाला खेळ ठोकलेले दिसतील, जे हत्तींनी आक्रमण केल्यावर प्रतिरोध करण्यासाठी कामी यायचे. त्याचबरोबर या किल्ल्याला मुख्य दरवाजाची जी ही दिंडी दरवाजा पण त्यांनी बनवून घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण जसं किल्ल्यामध्ये येतो, तुम्हाला इथे पहिल्या दाराच्या लगत आपल्या इकडच्या पहारेकऱ्यांसाठी असलेल्या देवड्या आणि त्याचबरोबर प्रतिकारासाठी असलेली म्हणजे तो छोट्या तोफा आणि बंदुकांनी मारगिरी करण्यासाठी असलेली ही छिद्रही दिसतील. इथून आपण आत आल्यावर आपल्याला ह्या किल्ल्याची अजून एक वैशिष्ट्य लक्षात येतं. हे ह्या किल्ल्याचं छोटंसं रणमंडळ आहे की पहिल्या दारातनं आत येऊन इथे चारही बाजूंनी घेराव करून तटबंदी बांधलेली आहे. ही तुम्ही नीट बघू शकता. त्याचबरोबर ह्या समोरच्या बुरुजावर एक नक्षीदार सज्जा आहे. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला दोन व्याल, ही जी राजचिन्ह असायची किल्ल्याची खासियत दाखवणारी, तीही इथे आहेत. आणि त्याचबरोबर जर तुम्ही नीट बघितलं तर ह्या समोरच्या बुरुजांमध्ये तुम्हाला तोफा आजही या किल्ल्याच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या दिसतील, जेणेकरून ह्या अरुंद अशा बोळांमध्ये शत्रू सैन्य आत आलं तर ह्या तोफांच्या साह्याने त्याच्यावर मर्मभेदी मारा करून त्याला इथेच नेस्तनाभूत करता येईल. तुम्ही हे अशा प्रकारे ही चौतर्फा असलेली तटबंदी आणि ह्या इथे पहारेकऱ्यांच्या देवड्या चांगल्या रीतीने बघू शकता. तर अशा रीतीने आपण ह्या रणमंडळाची आणि ह्या संरक्षणाच्या बारकाव्याची पाहणी करून ह्या किल्ल्याच्या दुसऱ्या दाराकडे पुढे निघतो. आणि ह्या दुसऱ्या दारातनं परत जेव्हा आपण आत येतो तेव्हा आपण ह्या किल्ल्याच्या मूळच्या आतल्या साईडच्या तटबंदीच्या आणि बाहेरील दुसऱ्या तटबंदीच्या मधल्या भागामध्ये प्रवेश करतो. इथे आल्यावर सुद्धा शत्रूला चकवा देण्यासाठी हा इथे अत्यंत भव्य बुरुज तुम्हाला बलदंड असा बांधलेला ध्यानामध्ये येतो, की जेणेकरून शत्रूला पटकन कळलंच नाही पाहिजे की आपल्याला जायचं कुठे आहे. आणि डाव्या बाजूने जर आपण असं सरळ आत येत गेलो तर आपल्याला ह्या किल्ल्याचा गल्लीतनं म्हणजे छोट्या अशा अरुंद गल्ल्यात बनवलेला तिसरा महादरवाजा दृष्टिक्षेपात येतो. तुम्ही बघू शकता ह्याही दरवाजाच्या वर नक्षीदार सज्जे
आणि त्याचबरोबर मारगिरी करण्यासाठी असलेले जंग्या आणि पुढे आलेले जे मारगिरी करण्याचे भाग अत्यंत सुबकतेने बनवण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर ह्या तिसऱ्या दरवाज्याच्या वर हिंदू पद्धतीची कमळपुष्प आणि मध्ये असलेला हा जो फारसी भाषेतला शिलालेख आहे तो निश्चितच इथे आलेल्या इतिहासप्रेमींचं लक्ष वेधून घेतो. त्याचबरोबर तिसऱ्या दारामध्ये आपण जर अजून पाहणी करायचं ठरवलं ध्यानपूर्वक तर इथे असलेल्या ज्या पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत तिथे तुम्हाला मी मगाशी जे दाखवलं त्याच्यामध्ये ज्या तोफांच्या मारगिरी करण्यासाठी ठेवलेल्या ज्या तोफा होत्या त्यांची जी पहिल्या आणि दुसऱ्या दरवाज्याच्या बाजूची तोंड होती त्यांचा पाठचा भाग आपण इथून पाहू शकतो. या ओरिजिनल अत्यंत जुन्या काळामधल्या छोट्या तोफा इथे आजही प्रेक्षकांसाठी मांडून ठेवण्यात आलेल्या आहेत. तुम्ही याची पाठची वैशिष्ट्यपूर्ण अशी निमुळती बाजू ध्यानपूर्वक बघू शकता. ह्याच तोफांच्या दरार्यांवर एकेकाळी परिंडा किल्ला अजिंक्य राहिला होता. या बाजूने तिसऱ्या दरवाज्याच्या आधी जर आपण किल्ल्याच्या आत मूळ तटबंदीच्या आत न जाता आपण जर ह्या छोट्या तटबंदीच्या आणि मोठ्या तटबंदीच्या मध्ये जायचं ठरवलं तर इथे तुम्हाला एक वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्याच्या स्थापत्यशास्त्रातलं वैशिष्ट्य सांगता येईल की आत्ता मी जी ही जातोय त्याला किल्ल्याची शेरहाजी म्हणतात. शेरहाजी म्हणजे तुम्हाला दिसत असेल ह्या किल्ल्याच्या माझ्या डाव्या हाताला जी छोटी तटबंदी आहे आणि उजव्या हाताला ही जी मोठी तटबंदी आहे त्याच्या मधल्या भागात शेरहाजी असा अशी टर्मिनॉलॉजी यूज केली जाते. तुम्ही इथून ह्या छोट्या तटबंदीच्या जी पहिली संरक्षणाची फळी आहे त्याच्यावर असलेल्या चर्या बघू शकता. चर्या म्हणजे हा जो तुम्हाला वर्तुळाकृती संरक्षणाचा जो भाग तयार केलेला आहे त्यास चर्या अशी टर्मिनॉलॉजी आहे संज्ञा म्हणू शकतो आपण मराठीत. आणि त्या चर्यांवर जर तुम्ही ध्यानपूर्वक बघितलं तर इथे या ज्या छिद्रांची रचना केलेली आहे त्यास जंग्या म्हणतात. ह्या जंग्यातनं बंदुका आणि तोफांचा मारा करता येतो. आणि याचबरोबर किल्ल्याच्या मूळ तटबंदीच्या भव्य तटबंदीच्या वर असलेल्या सुद्धा जंग्या ज्या पुढे आणण्यात आलेल्या आहेत त्याही तुम्हाला दिसतात. आणि ह्या किल्ल्याच्या वरचा ध्वजस्तंभ प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो. तिसऱ्या दरवाज्याच्या समोरच ह्या भव्य तटबंद्या आहेत ह्याच्या इथे तत्कालीन स्थापतींनी पाणी पुरवठ्याची सोय केलेली आहे. इथे जवळजवळ एक 50 फूट खोल अशी ही विहीर आहे. आता कॅमेऱ्याच्या क्षमतेनुसार मी ही विहिरीची खोली तुम्हाला दाखवू शकत नाही आणि पुरातत्व खात्याने इथे सुरक्षेच्या दृष्टीने सळ्या लावून बांधबंदस्ती केलेली आहे. पण इथे एक खाली जवळजवळ एक 50 फूट खोल अशी विहीर आहे. तर ह्या विहिरीने एकोणेकाळी ह्या तीनही दरवाज्यांवर तैनात असलेल्या पहारेकऱ्यांची तहान भागवली जात असावी. इथून आपण आत शिरताच आपल्याला लगेच एक उजवे वळण घ्यावे लागते आणि एक कमान ह्या किल्ल्यामध्ये आपले स्वागत करते. ह्या कमानीतनं आत शिरल्यात उजव्या भागामध्ये किल्ल्याच्या तटबंदीची आतल्या साईडची भव्य अशी भिंत आपले मन मोहून घेते. ह्याच खेरीज आपण डाव्या दिशेला बघितल्यावर किल्ल्यातील ऐतिहासिक अवशेषांशी रेलचेल कुठल्याही इतिहासप्रेमींना परांडा किल्ल्याकडे निश्चितच आकर्षण घेईल. ह्या समोर असलेल्या मशिदीच्या तटबंदीची नक्षीदार जी भिंत आहे ती पण किती सुबकतेने रेखांकित केली आहे हे तुम्ही जरूर बघू शकता. त्याचबरोबर ह्या मशिदीच्या तटबंदीमध्ये असलेल्या जाळीदार अशा खिडक्या ही उत्तम आर्किटेक्चरची साक्ष देत अजूनही उभ्या आहेत. त्याचबरोबर आपण ज्या कमानीतनं आज आलो तिथे एक असे भव्य बुरुज आणि ह्या नक्षीदार सज्जांनी परांड्या किल्ल्याच्या ह्या एंट्रन्सला निराळी शोभा आणलेली आहे. तर मित्रांनो तुम्हाला मी तिसरा दरवाजा आणि शेरहाजी दाखवली. त्याचबरोबर आता मी तिसऱ्या दरवाज्यातनं मूळ किल्ल्यामध्ये प्रवेश करण्याआधी अजून एक तुम्हाला वैशिष्ट्य दाखवतो जे आहे आत्ता मी सध्या दुसऱ्या दरवाज्याच्या
प्रवेशद्वाराच्या वर उभा आहे. तुम्ही इथे हा प्रचंड भव्य बुरुज बघू शकता. आणि आता मी ह्या दुसऱ्या दाराच्या प्रवेशद्वाराच्या वर उभा आहे आणि मगाशी मी तुम्हाला ते पहिल्या आणि दुसऱ्या द्वाराच्या मध्ये असलेला सुंदर असा सज्जा दाखवला तिथे सध्या घेऊन जात आहे. तुम्ही इथून सुद्धा ह्या किल्ल्याची मूळ तटबंदी आणि बाह्य तटबंदी याच्यामधली शेरहाजी नक्कीच बघू शकता. आता इथून आपण ह्या सज्जात प्रवेश करत आहोत. तुम्ही बघू शकता हा छोटासा टुमदार असा सज्जा आहे आणि या सज्जातनं तुम्हाला इथे खालती आपण जिथून प्रवेश केला ते प्रथम द्वार दिसत आहे. त्याचबरोबर तुम्ही ध्यानपूर्वक बघा की या द्वाराच्या वरती पण चर्यांची एक सुंदर अशी माळ रचनांकित केलेली आहे. आणि ह्या माळेमध्ये असलेल्या चर्यांमध्ये सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या कोणांमध्ये रचलेल्या ह्या जंग्या नीट बघू शकता. ह्यांच्याद्वारे खंदकाच्या पलीकडे असलेल्या शत्रूवर वेगवेगळ्या कोणातनं तोफा बंदुकांची मारगिरी करता यायची. त्याच्याच खाली तुम्हाला पहारेकऱ्यांच्या देवड्या दिसतील. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिल्या आणि दुसऱ्या द्वाराच्या ह्या मधल्या मोकळ्या मार्गिकेत असलेल्या बुरुजांवर रोखलेल्या तोफाही तुम्ही इथून ध्यानपूर्वक बघू शकता. मध्यकालीन युद्ध वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना ह्या किल्ल्यामध्ये आपल्या इतिहासप्रेमींना पाहण्यासाठी अजूनही उपलब्ध आहे. तर अशा रीतीने आपण आत आल्यावर लगेचच उजव्या बाजूच्या तटबंदीवर जर तुम्ही आलात तर तुम्हाला येथे एक मध्ययुगीन भारतातल्या धातुशास्त्राचं अनोखं उदाहरण बघायला मिळेल. तुम्ही बघू शकता या दरवाजाच्या वरच्या बुरुजावरच एक प्रचंड मोठी अशी नक्षीदार तोफ आपल्या इतिहासप्रेमींच्या दर्शनासाठी अजूनही येथे अवेलेबल आहे. चला तर मग आपण बघूया ही तोफ कशी दिसते. तुम्ही बघू शकता ही एक भव्य तोफ आहे आणि याला खूपच नक्षीदार असे हँडल्स आहेत. दुर्दैवाने याच्या बत्ती देण्याचं जे भोक आहे ते खराब झालेलं असल्यामुळे ही तोफ आता इतिहासप्रेमींच्यासाठी केवळ एक अमूल्य असा ऐतिहासिक नमुना आहे. आणि जर तुम्ही या तोफेला जर तुम्ही हात लावून बघितलं तर आता हे एवढं कडक ऊन आहे पण ही निश्चितच मिश्रधातूची तोफ असल्यामुळे अजूनही ही गरम झालेली नाही. आणि ही तोफ बघून झाल्यावर जेव्हा आपली दृष्टी वर जाते तेव्हा अजून एक भव्य तोफ तुमचं मन निश्चितच मोहून घेतं. चला आता आपण त्या तोफेच्याकडे जाऊन ती तोफ कशी आहे हे बघूया. पूर्ण मगाशी आपण जी तोफ बघितली त्याच्यानंतर आपण जेव्हा तटबंदीवरून फिरत असतो तेव्हा ह्या तटबंदीवरून फिरताना ह्या किल्ल्याच्या अंतर्गत भागातले विविध अवशेष आपण बघतच होतो. त्याचबरोबर तुम्ही ह्या तटबंदीची जाडी बघू शकता. ही तटबंदी कदाचित मला अंदाजही बांधू शकता येत नाही पण ही कदाचित 20 ते 25 फूट जाड अशी असावी रुंद. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही आपण इथे बघतो ह्या आजही या भव्य चर्यांमध्ये तुम्हाला विविध ठिकाणी जंग्यांचे कोण दिसू शकतात. त्याचबरोबर आता इथे आपण मगाशी मी तुम्हाला दाखवलं त्या धातुशास्त्राच्या आणि तोफशास्त्राच्या अद्भुत नमुन्याकडे जात आहोत. ह्या पायऱ्या आपल्याला ह्या दरवाजाच्या जवळ असलेल्या अतिभव्य बुरुजाच्या वर घेऊन जात आहेत. आणि ह्या कमानीतनं आपण जेव्हा आत शिरतो तेव्हा आपल्याला इतिहासाचं हे अद्भुत असं शानदार आणि दिमाखदार दृश्य दिसतंय. ही एक बांगडी प्रकारातली तोफ आहे. ह्या म्हणजेच तोफांचे जे विविध प्रकार असतात काही तोफा घडीव असतात काही तोफा ह्या इतक्या विशाल बनवण्याच्या असल्या कारणामुळे त्या एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेता येत नाही. म्हणून किल्ल्यामध्येच एक धातूच्या वेगवेगळ्या बांगड्यांच्या आकाराच्या चकत्या एकमेकास जोडून ह्या तोफा किल्ल्यातच बनवल्या जातात. त्या श्रेणीमधली ही अत्यंत भव्य अशी बांगडीत पद्धतीची तोफ आहे. तुम्ही बघू शकता ह्या तोफांची जर वाहतूक करायची गरज भासली तर ह्या तोफेला जोडण्यासाठी साखळ्या लावायला कड्या केलेल्या आहेत. एकंदरीत ह्या तोफेवर 6 कड्या असाव्यात
ज्याच्यापैकी सध्या पाचच कड्या आहेत. इथून आणि तुम्हाला सध्याच्या अस्तित्वात असलेल्या परांड्या शहराचे विशाल असे चांगले दृश्य बघता येऊ शकते. त्याचबरोबर अंतर्गत भागामध्ये असलेला परांडा किल्ल्याचा विस्तारही आपण बघू शकता. आणि ह्याखेरीज हा बुरुज हा मूळच्या तटबंदीच्या भव्य बुरुज असल्याकारणाने आपल्याला ह्या बाजूने जर बघितलं तर पूर्ण अशी दाराची जी रचना आहे गुंतागुंतीची ती एका दृष्टीक्षेपात पाहता येते. तर मित्रांनो, ही अशी ही भव्य जी बांगडी तोफ आहे ही जी तुम्ही बघत आहात, ही तोफ ह्या विशालकाय अशा बुरुजावर आहे. आणि तुम्ही जर ह्या एकूण बुरुजाची रचना बघितली तर तुम्हाला हा भव्य दगडाचा बांधीव असा गोल दिसतो आणि त्या गोलाच्या केंद्रभागी एक छोटीशी रचना आहे. असा अंदाज करता येऊ शकतो की ह्या दगडांच्या ही जी मध्यभागी असलेली दगडाची रचना आहे ते तिकडे एकेकाळी लोखंडी आधार असावेत या तोफेचे. आणि ही तोफ ह्या गोल अशा दगडाच्या प्लॅटफॉर्मवर 360 अंशांमध्ये फिरवून या तोफेची मारगिरी करता येत असावी. आणि अशा भव्य तोफांच्या धाकामुळेच हा किल्ला मोगलांच्या किंवा सुलतानांच्या अंमलाखाली त्या सुलतानी सत्तेचा दरारा लोकात पसरवत दिमाखात उभा असायचा. तुम्ही बघू शकता ही तोफ केवढी प्रचंड आहे. आणि तुम्ही बघू शकता ही बांगडी पद्धतीची तोफ आहे. या जवळून मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो की ह्या तुम्हाला दिसू शकतात लोखंडाच्या ज्या चकत्या आहेत त्या एकमेकांना जोडून, म्हणजे आधुनिक भाषेत ज्याला आपण वेल्डिंग करतो ते तसं कुठली तरी टेक्नॉलॉजी वापरून ही तोफ बनवण्यात आलेली असावी. आणि मगाशी मी तुम्हाला दाखवलं तर ही दरवाज्याच्या रचनेवर ह्याच तोफांच्या प्रकारातली अजून एक पुढची रत्नांची देणगीच म्हणता येईल अशी एक तोफ आपली वाट बघते. चला तर आता आपण ती तोफ कुठली आहे ती बघूया. तर मित्रांनो, आता मी ह्या किल्ल्याच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय दरवाजाच्या सर्वोच्च स्थानी उभा आहे. ह्या सर्वोच्च स्थानी उभ्या असलेल्या हा जो मी हे जे ठिकाण आहे हा एक अत्यंत नक्षीदार असा सज्जा आहे. या सज्जामध्ये कदाचित जुन्या काळी ह्या किल्ल्याचे जे मुख्य किल्लेदार वगैरे असतील ते इथून ह्या किल्ल्यांच्या आजूबाजूच्या प्रदेशासाठी निरीक्षण करण्यासाठी या सज्जा उपयोगात आणत असतील. जसं तुम्ही बघत आहात की या सज्जामधून संपूर्ण किल्ल्याचा जो एंट्रन्स आहे, प्रथम द्वार, द्वितीय द्वार, तृतीय द्वार, याबरोबरच किल्ल्याची जी मूळची मुख्य तटबंदी आहे याच्या बुरुजावर असलेल्या चऱ्यांच्या पाकळ्या आणि ओव्हरऑल जी स्ट्रक्चर आहे ह्या किल्ल्याची एंट्रन्स स्ट्रक्चर ही एका दृष्टीक्षेपात तुम्ही बघू शकता. याचबरोबर तुम्ही जर इथे बघितलं तर तुम्हाला किल्ल्याच्या आतल्या भागात असलेली ही जी दर्शनी भागातली मुख्य अशी जी मस्जिद आहे, जे एकेकाळी एक हिंदू मंदिर असावं असा दुर्गस्थापत्यांचा कयास आहे. आर्किओलॉजिस्टच्या शास्त्रज्ञांचंही असं म्हणणं आहे की ही जुन्या काळी मंदिर होतं ज्याचं मस्जिदमध्ये कन्वर्जन झालेलं आहे. त्याच्या नक्षीदार तटबंदी तुम्ही बघू शकता. याचबरोबर तुम्ही या किल्ल्यामधल्या अंतर्गत पूर्ण असा भाग बघू शकता, तटबंदी कशी वळत वळत गेलेली आहे. हा किल्ला एक चौरसाकृती आहे आणि हा अत्यंत असा प्राचीन किल्ला आहे. ह्या चालुक्यांच्या काळामध्ये पलियांडा 4000 या नावाने या किल्ल्याची पहिली नोंद इतिहासामध्ये सापडते. आणि ह्याच्यानंतर यादव सम्राट, जे देवगिरीचे यादव शेवटचे हिंदू सम्राट होते दख्खनचे, त्यांचा जो पंतप्रधान होता हेमाद्री पंडित, तो प्रत्यंडक ह्या नावाने त्याच्या राजप्रशस्ती या ग्रंथामध्ये ह्या किल्ल्याचा उल्लेख करतो. तर आपण तोफांच्या सिरीजमधली जी तिसरी तोफ बघितली त्याच्यानंतर आता हे चौथं एक आश्चर्य बघायला जाऊया. ह्या दिशेने ते आश्चर्य आहे. तुम्ही जर नीट बघाल तर तुम्हाला इथे एक पंचधातूची अत्यंत मोठी अवजड अशी तोफ दिसते. तुम्ही बघू शकता ही किती मोठी तोफ आहे आणि किती नक्षीदार आहे. तर मित्रांनो, ही या किल्ल्यातलं सगळ्यात दुर्मिळ असं वैशिष्ट्य असलेली तोफ आहे. या तोफेचं नाव आहे मलिकाय मैदान. ही तोफ मुस्लिम कालगणनेप्रमाणे
1075 हिजरी ह्या वर्षी बनवण्यात आली. ही तोफ पंचधातूची 20 फुटाची तोफ आहे. आणि तुम्ही जर ह्याच्यावर बघत असाल तर ह्याच्यावर 5 फारसी भाषेतले शिलालेख आहे. एक इकडे आहे, हा दुसरा, हा तिसरा, तुम्ही हा चौथा बघू शकता, आणि हा पाचवा फारसी भाषेमधला या तोफेवरच कोरून काढलेला लेख आहे. ह्याचबरोबर या तोफेच्या तोंडाकडे तुम्ही किती काळजीपूर्वक आणि आखीव रेखीव नक्षीकाम केलेलं आहे हेही बघू शकता. ह्याखेरीज या तोफेच्या तोंडावर पण फारसी भाषेमध्ये लेख कोरलेले आहेत. आणि तुम्ही ओव्हरऑल ह्या तोफेकडे बघू शकता. ह्या तोफेसाठी 1 मण वजनाचा गोळा आणि 1.25 शेर दारू लागत असे. आणि ही जी तोफ आहे ही औरंगजेबाच्या 7व्या जुलूसाच्या वर्षी ओतण्यात आलेली आहे. तुम्ही बघू शकता ही तोफ जी आहे ही पंचधातूची असल्या कारणाने खूप उन्हामध्ये सुद्धा कधीही तापत नाही. आणि ही जी तोफ आहे ही बेसिकली जसं आजकालच्या जगामध्ये अमेरिका, रशिया किंवा इतर बलशाली राष्ट्र त्यांच्याकडे असलेल्या मिसाईल्सचे किंवा अणुबॉम्बचे वगैरे शक्ती प्रदर्शन करतात, पण प्रत्यक्षात अणुबॉम्ब कधी वापरत नाही. तसंच जुन्या काळी सुलतान वगैरे असायचे, ते सुलतान किंवा बलशाली बादशाह वगैरे अशा नक्षीदार तोफा, अवजड तोफा बनवून द्यायचे, जेणेकरून ते आपल्या प्रजाजनांमध्ये या तोफांचं शक्ती प्रदर्शन करून धाक निर्माण करत असे. पण ह्या सर्व उत्तम गोष्टीमध्ये एक मात्र दुर्दैवाची गोष्ट आहे. तुम्ही बघू शकता इथे ह्या शक्तीचं प्रतीक असलेले 2 सिंह आहेत. एक सिंह अजून शाबूत आहे आयाळ वगैरे सकट, पण कुठल्या तरी कर्मदरिद्री माणसाने दुसऱ्या सिंहाचे तोंड मात्र कापलेले आहे. मी सर्व इतिहासप्रेमींना आणि भारतीय नागरिकांना एक विनंती करतो की हा आपला अमूल्य ठेवा आहे, हा असा प्राचीन ठेवा ज्याचं मूल्य कुठेही तुम्ही पैशात करू शकत नाही, असा हा आपल्यासाठी आपले पूर्वज सोडून गेले आहेत. त्याची आपल्याला काळजी घेता येत नसेल तर किंवा नासधूस तरी करू नका, कारण ह्या नासधूस केल्यामुळे ह्या तोफेला हानी पोचते. आणि हा ठेवा आपल्या भावी येणाऱ्या पिढ्यांना बघता येईल की नाही ह्याचा धोकाहीच उत्पन्न होतो. त्यामुळे मी वारंवार तुम्हाला एक विनंती करतो की असं तोफे काही घडत असेल तर त्याला आळा घाला, जेणेकरून आपण आपल्या दखनचा, महाराष्ट्राचा ठेवा, इतिहासाचा ठेवा जपून ठेवून पुढच्या पिढ्यांकरता जतन करू शकतो. तर ह्या तोफांच्या संग्रहालयामधल्या पुढच्या अप्रतिम कलाकृतीकडे आपण पोहोचलेलो आहोत. ही आहे, ही अजून एक प्रचंड मोठी असलेली अशी मिश्र धातूची तोफ आहे. याचंही वैशिष्ट्य असं आहे की आता साधारण 11 सुमार आहे दिवसाचा, पण जर तुम्ही याला हात लावला तरी तोफ अजूनही तापलेली नाही आहे. आणि ही ओतीव तोफ आहे, ही बांगडी प्रकारातली तोफ नाही आहे. ही एकसंध धातूंचं मिश्रण करून भट्टीतनं ओतून काढलेली तोफ आहे. दुर्दैवाने ह्याचे सुद्धा हँडल्स कोणीतरी अत्यंत क्षुद्र मनोवृत्तीच्या माणसाने, असाच मी शब्दप्रयोग वापरू शकतो, याचे हँडल्स कापलेले आहेत. आणि याच्या तोंडाकडे पण थोडीशी तोडफोड झालेली आहे, पण तरी पण हा तोफांच्या म्हणजे आपल्या या संग्रहालयामधला एक छानच नमुना मी तुम्हाला दाखवू शकतो. आणि याचखेरीज तुम्ही हे बघू शकता की ही तोफ या केंद्रस्थानावर स्थित असायची, आणि कदाचित हे जे वर्तुळ दिसतंय या वर्तुळामध्ये ही तोफ 360 अंशामध्ये फिरवण्यासाठी काहीतरी मेकॅनिझम अस्तित्वात असावं, जेणेकरून ह्या तोफेचा मारा पूर्ण 360 अंशामध्ये पसरलेल्या भागामध्ये करता यावा. तर अशा रीतीने आपण ह्या गडफेरीच्या भागामध्ये आता तोफांच्या संग्रहालयातल्या पुढच्या अप्रतिम नमुन्याकडे चाललेलो आहोत. तर मित्रांनो, आमच्या तोफांच्या संग्रहालयातला हा पुढचा नजराणा मगरमुखी तोफ. तुम्ही बघू शकता ही तोफ त्या मागासच्या तोफान एवढीच भव्य, लांब, रुंद आणि शक्तिशाली आहे. हिची शक्ती मगरीच्या रूपाने ह्या तोफांच्या कलाकारांनी दाखवलेली आहे. बलप्रदर्शनाची ही मगर रूपी जी शक्ती आहे ती फारच अप्रतिम आहे. हिचे भव्य डोळे तुम्ही बघू शकता, आणि हिने वाचलेल्या मुखामध्ये विकराळ असे दात ही तुम्ही बघू शकता मगरीच्या जबड्यातने. ह्या मगरीच्या साह्याने मुघल बादशाह आणि बहमनी सुलतान जुन्या काळी
आपलं सत्तेचा दरारा राखून होते. तुम्ही बघू शकता ही तोफ बांगडी प्रकारातली नाही आहे, ही तोफ घडीव प्रकारातली आहे. आणि ह्या तोफेच्या वर परत मागच्या तोफांप्रमाणेच फारसी लिपीमध्ये विविध शिलालेख कोरलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता इथे तोफेच्या सुरुवातीला एक, नंतर दुसरा, हा तिसरा, चौथा, पाचवा आणि सहावा असे शिलालेख आहेत. इथे सुद्धा दुर्दैवाने कोणीतरी अत्यंत दुर्दैवी माणसाने या तोफेच्या हँडल म्हणून असलेले नक्षीदार जे काही सिंह किंवा कुठली जी आकृती असेल ती तोडून नेलेली आहे. हा दुर्दैवी प्रकार फारच खेदजनक आहे, पण तरीही अवशिष्ट स्वातंत्र्य स्वरूपात सुद्धा इतकी भव्य तोफ तुम्ही बघू शकता. मी इथे उभे असताना मगाशी मगर तोफ पाहून आपण जेव्हा तटबंदीच्या फांजीवरून, फांजी म्हणजे हा जो आपल्याला चालण्याचा मार्ग असतो, ज्याच्या एका बाजूला म्हणजे उजव्या हाताला आपल्या जे आहे ते चर्रे आहेत, चर्यांमध्ये असतात त्या जंग्या, आणि तटबंदीच्या रुंदीवर जो पहारेकरी गस्त घालतात हा जो मार्ग आहे याला फांजी म्हणतात. या फांजीमधून पुढे येताना आपल्याला इथे तटबंदीतनं खाली जाण्याचाही मार्ग दिसतो, जो जिथून आपण किल्ल्याच्या अंतर्गत भागात जाऊ शकतो. ह्याखेरीज ह्या अंतर्गत जाणाऱ्या मार्गाखेरीज जर तू आपण या फांजीवरून आपली मार्गक्रमणा, आपली तटप्रदक्षिणा चालू ठेवतो तेव्हा आपल्याला इथे हवामहालाची इमारत दिसते. ही हवामहालाची इमारत नुकतीच पुरातत्व खात्याने पुनर्बांधणी केलेली असल्याने हिचा रंग जरा थोडा वेगळा दिसतो, पण ही प्राचीन काळी आपल्या वैभवाच्या दिवसात फारच सुंदर दिसत असावी. चला तर मग आता इथून आपण पुढे आपल्या तटबंदीवरची प्रदक्षिणा कंटिन्यू ठेवूया. तर या परांडा किल्ल्यावर असणाऱ्या तोफांच्या संग्रहालयामध्ये केवळ बांगडी तोफा किंवा घडीव तोफा, ओतीव तोफा अशा देशी बनावटीच्या तोफा नाही मिळत. याखेरीज या परांडा किल्ल्यावर विदेशी बनावटीच्या उच्च तंत्रज्ञानाच्याही तोफा असायच्या. उदाहरणादाखल ही तोफ. ही तोफ आहे डच ईस्ट इंडिया कंपनी, जगातल्या पहिल्या MNC ची बांधणी असलेली तोफ. तुम्ही बघू शकता इथे इंग्रजी 1627 साल कोरलेला आहे, आणि हा जो मोनोग्राम आहे हा डच ईस्ट इंडिया कंपनीचं मानचिन्ह आहे. याखेरीज इथे लॅटिन किंवा नेदरलँडच्या डच भाषेमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे, ज्याचा अर्थ अनफॉर्च्युनेटली मी तुम्हाला सांगू शकत नाही. तर अशी ह्या तोफांच्या संग्रहालयामध्ये केवळ देशी बनावटीच्या तोफा नसून विदेशी बनावटीच्याही तोफा आपण बघू शकतो. ही तोफही भली थोरली चांगली लांब लचक आहे, आणि तुम्ही बघू शकता की ह्याच्या मुखाकडेही सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. युरोपियन पद्धतीचे फुलापाखळ्यांचं नक्षीकाम आहे, आणि ह्याच्या मुखा ह्याचं जे तोंड आहे हेही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. अर्थात याला खाली ठेवल्यामुळे चिरा जायला सुरुवात झालेली आहे. ही तोफ जर गाड्यावर ठेवली आणि तिच्या मूळ दिवसामध्ये जशी दिसत असेल तशी ठेवली तर ही खरी इतिहासाची मानवंदना ठरेल. तर मित्रांनो, गणपती मंदिर पाहून आपण जसं ह्या बाजूला येतो तसं तुम्हाला आत्ता दाखवल्याप्रमाणे पुरातत्व खात्याने पुनर्निर्मित केलेला कदाचित हा किल्लेदार वाडा किंवा कुठली तरी तत्सम इमारत असावी ती तुम्हाला मी आत्ता दाखवली. त्याच्यानंतर तुम्ही जर जस्ट पाठी बघाल तर इथे कोणी ते काही पाण्याचा हौद असावा अशी रचना केलेली आहे, आणि याच्या समोरच प्राचीन काळातल्या कदाचित वस्तीस्थानक, अधिकाऱ्यांची वस्तीस्थानक किंवा इतर काही इमारतींचे अवशेष तुम्हाला बघायला मिळतात. आणि याच्या पुढून जर तुम्ही या उजव्या हाताच्या दिशेने बघितलं तर इथे हमामखाना असलेली वास्तू आहे. या वास्तूमध्ये अत्यंत दुर्मिळ अशा मूर्तींचा ठेवा जतन करण्यात आलेला आहे. तत्पूर्वी एक थोडीशी किल्ल्याच्या इतिहासाची पुढचा भाग म्हणून मी तुम्हाला गोष्ट सांगतो की सम्राट अकबराने जेव्हा निजामशाहीवर हमला केला तेव्हा निजामशाहीची पिछाडी म्हणून पिरंडा किल्ल्याने आपल्या आघाडी सांभाळली आणि निजामशाहीला बुडण्यापासून वाचवलं. ह्या निजामशाहीच्या वाचवण्यामध्ये सर्वात मोठा हातभार जर कोणाचा लागला असेल तर ते स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांचा. होय, मी हे खरं सांगतोय, कारण शहाजी महाराज हे निजामशहाचे सगळ्यात मोठे जनरल होते. आणि निजामशहाच्या पडत्या काळामध्ये निजामशाही वजीर मलिक अंबर जो सिद्दी होता ह्याच्याबरोबर
तरुण वयातल्या शहाजी महाराजांनी निजामशाहीची पडती बाजू समर्थपणे तोलून धरलेली आणि एकाच वेळेला आदिलशहा आणि मुघलांशी भांडून निजामशाही तारून नेलेली. तर अशा वेळेला काही काळ शहाजीराजे सुद्धा पेरेंडा किल्ल्याला वास्तव्यात होते. पण दुर्दैवाने मुघली साम्राज्याच्या वरवंट्यापुढे निजामशाही फार काळ तग धरू शकली नाही आणि निजामशाही विजापूरचा आदिलशहा आणि दिल्लीचे सम्राट मोगल बादशहा ह्याने मिळून नष्ट करून टाकले आणि त्यांच्यात झालेल्या तहानमुळे परंड्याचा किल्ला विजापूरकरांकडे ट्रान्सफर झाला आणि निजामशाही पूर्णपणे लयाला गेली आणि दुर्दैवाने शहाजीराजांना निजामशहाची नोकरी सोडून विजापूरच्या आदिलशहाची नोकरी पत्करावी लागली. आता आपण ह्या हमामखल्यामध्ये असलेल्या मूर्तींच्या खजिन्यांकडे जाऊया, पण त्याच्या आधी मी तुम्हाला अजून एक वैशिष्ट्यपूर्ण वास्तुरचना दाखवतो. ही आहे ती वास्तुरचना. तुम्ही म्हणाले काय आहे, तर हे आहे एक गुप्त खोलीचा एंट्रन्स. जर तुम्ही इथून बघितलं नीट तर इथून आत जाण्याचा मार्ग आहे आणि याच्या आत खोल एक गुप्त खोली आहे. तुम्ही जर इथून बघितलं तर ही जी यंत्रणा आहे हा या खोलीच्या छताला असलेल्या प्रकाश योजनेचा भाग आहे. पुरातत्व खात्याने येथे इथून नीट चांगलं बांधबंदिस्ती करून सळ्यांची जाळी लावून हे धोकामुक्त केलेलं आहे. पण इथे खालती एक प्रचंड मोठी खोली आहे. जर मी इतिहासप्रेमींना नक्की विनंती करेन की ह्या रचनेतनं खाली जाताना फार जपून जा, कारण का हा खूप अरुंद असा बोळ आहे आणि इथून खाली उतरताना पुरेशी काळजी घेऊनच उतरावे, कारण इथून लाईक कमानीची उंची कमी असल्यामुळे आपल्या मस्तकाला डोक्याला इजा होण्याचा पुरेपूर संभव आहे. तर इथे खाली जाताना मात्र काळजीपूर्वक जावे. आता आपण या मूर्तींच्या खजिन्याकडे जाऊ. तर मित्रांनो, हा तो मूर्तींचा खजिना. हा जो पहिला आहे हे एकमुखी लिंग आहे. हा दुसरा जो आहे हे फारच अमूल्य अशी मूर्ती आहे. हा प्राचीन काळातला गणपती बाप्पा आहे ज्याचं वर्णन ज्ञानेश्वरीत सुद्धा आलेलं आहे. पण एकेकडे याला 6 हात होते. आता थोडासा खंडित अवस्थेत आहे, पण या खंडित अवस्थेतही तुम्ही याच्यावरचं नाजूक अलंकरण बघूच शकता आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला नमन जरूर करू शकता. गणपती बाप्पाच्या पुढे 5 फळ्यांची नागदेवता आहे. तुम्ही याचे 5 फळे जरूर निरखून बघा. याच्याच बरोबर नागदेवतेची ही जी सर्पाची मंडलाकृती आहे याच्याकडे पण तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर तुम्ही या मूर्तिकलेला जरूर दाद द्याल. या खेअखेरीज या संग्रहामध्ये इथे भगवान तीर्थंकराची मूर्ती आहे आणि काही विरगळ खंडित स्वरूपात आहे आणि याबरोबर विरगळांबरोबर एक गधेगळ सुद्धा आहे ज्यावरची शापवाणी अजूनही शाप देत येथे इतिहासाचा ठेवा जतन करत आहे. याखेरीज इथे दुसऱ्या खोलीमध्ये या किल्ल्यात सापडलेले फारसी शिलालेख जतन करून ठेवण्यात आलेले आहे. याचा अर्थ कुठेही न सापडला मला, मी खूप नेटवर किंवा पुस्तकात शोधला त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण हाही आपल्या इतिहासाचा एक चांगलाच ठेवा आहे. मित्रांनो, हमामखान्याच्या एक्झॅक्टली समोर इथे ही जी ग्रील्स लावलेली रचना आहे हे कोणीतरी दारुगोळ्याचं कोठार असावं, कारण की येथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या तोफा बघायला मिळतात. ही मॉर्टार प्रकारातली तोफ आहे. याच्यातनं तोफगोळे उडवायचे जे युद्ध म्हणजे ओपन मॅटल ग्राउंडवर ही तोफ वापरात आणली जायची. याच्यातनं गोळे उडवायचे ते कुल्पी गोळे ह्या प्रकारातले गोळे असायचे जे हवेमध्ये फायर करून हवेत फुटायचे आणि त्याच्यातनं उडणाऱ्या छऱ्यांद्वारे आक्रमणकारी सैन्यावर हल्ला केला जायचा. तर अशी ही मॉर्टार टाईपमधली तोफ आहे. ही जी छोट्या पल्ल्याची तोफ असायची आणि ऍक्च्युअल युद्धामध्ये यूज व्हायची. समोर जे तुम्हाला कुलूपबंद दारं दिसत आहेत आणि आतमध्ये अंधार आहे, मी तुम्हाला माझ्या कॅमेराच्या क्षमतेमुळे हे जास्ती दाखवू शकत नाही, पण इथे आतमध्ये जवळजवळ 200-300 लोखंडी तोफगोळे आहे. तुम्ही आता बघू शकता हे जे तुम्हाला आकृती दिसत आहेत गोलाकार ह्या तोफगोळ्यांच्या आकृत्या आहेत आणि ह्या वटवाघळांच्या लिदीने भरलेल्या आहेत.
दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की संपूर्ण छप्पर हे वटवागळाने भरल्याने त्यांच्या विष्ठेने संपूर्ण तोफगोळे झाकले गेलेले आहेत. हे अत्यंत खेदजनक बाब आहे. पण कसंही असो, पुरातत्व खात्याने कदाचित काही तोफगोळे आणि एक निवडक दोन तोफा ज्यात सगळ्यात चांगल्या चांगल्या होत्या त्या इथे प्रदर्शनार्थ मांडून ठेवलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता सुंदर घडीव तोफा ज्यांची हँडल पण शाबूत आहेत. आणि ह्या आपण त्या तटबंदीवर मोठ्या मोठ्या तोफा बघितल्या, हे त्या तोफातनं उडवले जाणारे दगडी तोफगोळे तुम्ही बघू शकता. तीन वेगवेगळ्या आकाराचे तोफगोळे आहेत इथे. हे एवढे बलदंड तोफगोळे तटबंदीच्या तोफांमधून वापरले जायचे. आणि ह्याच तोफगोळ्यांचा धाक असल्याने शत्रूपासून परंडा किल्ला अजिंक्य राहिलेला. तुम्ही बघू शकता या तोफेचे हँडल किती कलात्मक रीतीने कोरून काढलेले आहे. हा युद्धवास्तुकलेचा एक नायाब नमुनाच आहे. विजापूरच्या आदिलशाहच्या ताब्यात परंडा किल्ला आला. पण या परांडा किल्ला हा उत्तर भारतातनं दक्षिणेकडे जाणाऱ्या महत्वाच्या मार्गावर असायचा. जो राजमार्ग औरंगाबाद टू अहमदनगर, अहमदनगर टू करमाळा परांडा होऊन विजापूर आणि बिदरकडे जायचा. त्यामुळे परांडा हे ह्या मार्गावरचं महत्वाचं ठाणं असल्यामुळे मुघल आणि आदिलशाह ह्या दोन्ही राजसत्तांना परांडा किल्ला आपल्या ताब्यात असणं फारच अगत्याचं असं. त्याच कारणामुळे मुघलांनी मात्र लगेच आदिलशाहीवर हमला केला. कर्तलब खान या मुघल सेनापतीने 4 महिने वेढा घालून परांड्याचा किल्ला हस्तगत केला. पण त्याच्यामध्ये मात्र त्याची चतुराई कामी आली, कारण का शौर्य कामी आले नाही. कर्तलब खानाने विजापूरच्या आदिलशहाच्या किल्लेदाराला लाच देऊन हा किल्ला जिंकला. नेताजी पालकरांनी सुद्धा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कैक वेळा परांड्या किल्ल्याच्या आसपास धाडी घालून मुघल आणि आदिलशाही साम्राज्यामध्ये लूट केली होती. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे आणि अत्यंत विपरीत परिस्थितीमुळे स्वराज्याचा विस्तार हा सह्याद्री नजदीकच्या आणि कोकणच्या प्रदेशातच मर्यादित राहिला. मुघल आणि आदिलशहाच्या पार्श्वबळामुळे दख्खनच्या ओपन मैदानावर असणाऱ्या परांडा किल्ल्यापर्यंत शिवाजी महाराजांचा राज्यविस्तार होऊ शकला नाही. पण संभाजी महाराजांच्या काळात पण संभाजी महाराजांनी परांडा आणि नळदुर्ग परिसरात धाडी घालून मोगलांना त्राही भगवान करून सोडल्याचे अनेक उल्लेख इतिहासात सापडतात. राजाराम महाराज देखील जेव्हा रायगडावरून जिंजीच्या दिशेने पळाले त्यावेळेला परांडा किल्ल्याच्या जवळ त्यांनी मोगल सेनेला चकवा दिल्याचे उल्लेख सापडतात. ह्याखेरीज ह्याच्यानंतर मात्र मोगलाचा अखेरचा शक्तिशाली सम्राट औरंगजेब जेव्हा मराठ्यांच्या नव्या स्वराज्यावर हमला करून आला आणि 27 वर्षांच्या युद्धामध्ये अखेर त्याला माती बघावी लागली, म्हणजे त्याचा मृत्यू झाला आणि मराठा राज्य प्रबळ झाले. शाहू महाराज छत्रपती होते. त्या काळामध्ये मुघलांची दक्षिणेतली सत्ता फारच विकलांग झाली होती. याचा फायदा घेत आसिफ जहा पहिला निजाम उल मुल्क ह्याने मुघलांची मनसबदारी सोडून दक्षिणेमध्ये स्वतंत्र राज्याची घोषणा केली आणि मराठवाडा हा निजामी प्रदेशाचा भाग होऊन राहिला. तो 1947 पर्यंत हा परांडा किल्ला निजामशहाच्या अंमलाखाली होता. भारत स्वतंत्र झाल्यावर निजामी सत्ता नष्ट झाल्यावर इतर प्रदेशाबरोबरही मराठवाडा हा निजामी प्रदेश तेव्हाच्या मुंबई राज्यात आणि नंतर महाराष्ट्र राज्यामध्ये विलीन झाला. अशा रीतीने आज हा परांडा किल्ला तुम्हा आम्हा इतिहासप्रेमींच्या प्रतीक्षेमध्ये टक लावून उभा आहे. तुम्ही ह्या किल्ल्यामध्ये येण्यासाठी बरेच मार्ग उपलब्ध आहेत. पुणे मुंबईकरांनी मुंबई पुणे चेन्नई रेल्वे मार्गावर असलेल्या कुर्डुवाडी जंक्शनपर्यंत यावे आणि तिथून परांड्यासाठी दर 1 तासाने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची सेवा उपलब्ध आहे. हा मार्ग अनुसरून तुम्हाला फारच सोपेपणाने परांडा किल्ल्याच्या महाद्वारापाशी येता येते. स्वतःच्या खासगी वाहनांनी सुद्धा परांडा हे गाव महामार्गांनी आणि राज्य महामार्गांनी विविध शहरांशी जोडले असल्यामुळे तुम्ही इथे आरामात येऊ शकता. तर असा हा परांडा किल्ला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि सह्याद्री नेचर ट्रेल्स हे चॅनल जरूर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या आप्तेष्टांना आणि मित्रांना शेअर करा.